आणि आपण बघतोय हा छोटासा बालगोपाल ज्यानं बक्षीस जिंकल्यानंतर त्याच्या आनंदाला पारावार उरलेला नव्हता. अगदी सात सात आठ आठ थरांपर्यंत जाऊन ही हंडी फोडायची असते. जोखमीचं असं हे काम असतं, पण जोखीम पत्करत हे गोविंदा मैदानात उतरतात. त्यांचा तो सराव असतो एक महिनाभरापासूनचा. आणि गुवाहाटी फेम शहाजी बापू पाटील आता तिथे पोहोचलेले आहेत. शहाजी बापू पाटलांच्या डोंगर झाडीनं महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ घातला होता आणि त्यांच्या डायलॉगनं सोशल मीडिया अक्षरशः व्यापून टाकलेला होता. ते शहाजी बापू पाटील सध्या पोहोचलेले आहेत आणि मुंबईकर ठाणेकरांकडून त्यांचं उत्साहात स्वागत केलं जात आहे. खरं तर त्यांच्या एका डायलॉगनंतर आमदार शहाजी बापू पाटील हे महाराष्ट्रामध्ये कुठल्या सेलिब्रिटीपेक्षा कमी राहिलेले नाही आहेत. मांडवे किती तर लावले, पाच तर लावले मला माहिती, सहा तर लावलेले आहेत. माऊली गोविंदा पथक शहाजी बाबू पाटील साहेब आमदार यांना विनंती करतो. हे थांबा, संभाजीनगर फक्त जय मल्हार खाली चला इकडे. अरे बाबा जा ना, चला खाली, चला खाली, चला बसा खाली, बसा खाली, बसा. जय मल्हार तुम्ही खर चावलेले आहे, पैसे घ्यायला आला तरी बसा, बस खाली, काम खाली बसला, काम खाली बसला. चला संभाजीनगर आमदार शहाजी बाबू पाटील गोविंदाला मिठी मारताना चला संभाजीनगर पुढे काय हॉटेल. संभाजीनगर 5,000 रुपयाचा रोख पारितोषिक आमदार करून आपण या ठिकाणी आलात. जरा बाजूला, बाजूला सगळ्या बाजूला.
जरा मजून पाहतो सगळ्यांनी प्लीज, सगळ्यांनी मधून बाजू प्लीज, जरा मधून बाजू सगळे मागे वा, इकडे मागे वा ना सगळे, आपलीच लोक पुढे पुढे कशाला मागे वा ना सगळे, प्लीज मागे वा, सुनीलजी मागे प्रदेश कार्यालयाचे प्रमुख आदरणीय मुकुंदजी आपल्या सहपरिवारासहित या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. भारतीय जनता पार्टी मुंबई सगळ्यांना पारितोषिक देणार, तुला लावायला नव्हतं सांगितलं. चल चला जय मल्हार खाली चला.